छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहा कडून ताब्यात घेतलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग किल्ल्याची अवस्था अत्यंत बिकट झाली तटरक्षक भिंती आणि टेहनी बुरुजासह किल्ल्यावर बांधण्यात आलेली घरं सुद्धा आता कोसळायला लागलेली आहेत आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी आता आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या विजयदुर्ग किल्ल्यावरती आहोत आपण जर या दृश्यांमध्ये बघितलं असेल तर या ज्या तटरक्षक भिंती आहेत किंवा टेहाळणी बुरुज आहेत जा त्याच्या भिंती ज्या आहेत त्या आता हळूहळू ढासळत आहेत मात्र याकडे दुर्लक्ष झालेला पाहायला मिळतो या ठिकाणी देशातील त्याबरोबर जगातील अनेक पर्यटक जे आहेत हा तो हा किल्ला पाहण्यासाठी येत असतात मात्र हा किल्ला पाहत असताना या ज्या तटरक्षक भिंती आहेत त्यावर देखील काही पर्यटक जातात आणि मात्र त्यांच्या सुरक्षिततेबाबत अद्याप कोणताही ठोस त्या ठिकाणी उपाययोजना झालेली पाहायला मिळत नाही आणि त्यामुळे इथे येणारे जे पर्यटक आहेत त्याचबरोबर जे शिवप्रेमी आहेत त्यांच्या या नाराजी व्यक्त होते आणि पुरातत्व विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन या किल्ल्याची डागडुजी करावी अशी देखील मागणी ही पर्यटक आणि मधून होत आहे उमेश परब झी मीडिया सिंधुदुर्ग विकासाचा ध्यास म्हणजे